global advertiser for innovative outdoor solutions. Global as a company, it has never compromised on its service quality and commitment. बैठकीचा एक त्याचे काम असतं त्याच्याप्रमाणे ते झाले त्याच्यानंतर साहजिकच आहे सर्वजण एक नवीन सहकारी म्हणून माझ्यासोबत मंत्रिमंडळात आले त्यांना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या कारकिर्दीसाठी दिल्या नवीन वर्षासाठी दिल्या आणि एकूणच त्यावेळेस जे काही विषय आले त्याच्याप्रमाणे चर्चा झाली खाते वाटप पक्षाप्रमाणे तर झालेलं आहे आणि जास्तीत जास्त उद्या किंवा परवापर्यंत आम्ही तो आमच्या मंत्र्यांना देऊ छोटे उपसमिती वगैरे नेमली जाणार आहे का कारण का 2 लाखापेक्षा मी सांगतो एक तर असं आहे की जी योजना या सरकारने जाहीर केली ती योजना स्पष्ट आहे त्या योजनेवरनं उगाचच सरकारला बदनाम करण्याचं ज्यांना आता काही काम राहिलेलं नाही ती लोक नसते उद्योग करण्याचा प्रयत्न करतात मी विधानसभेमध्येच बोललेलो आहे की ज्या शेतकऱ्यांचं सप्टेंबर 19 म्हणजे 30 सप्टेंबर 19 पर्यंत कर्ज थकित आहे ते सगळं कर्ज 2 लाखापर्यंत पीक कर्ज आम्ही त्यांना त्याच्यातनं मुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच वेळेला मी आणखीन एक अशी घोषणा केली की 2 लाखाच्या वरती ज्यांचं कर्ज आहे त्या बाबतीमध्ये आम्ही एक वेगळी योजना करतो आहोत आणखीन एक त्याच्याबरोबर घोषणा केली की जे नियमितपणाने कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक वेगळी योजना करतो आहोत हे वेगळं का करतोय की अंदाज न घेता एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती आवाक्याच्या बाहेर असली तर दिलेला शब्द फिरवणं हे आमचं काम नाहीये आणि म्हणूनच पहिल्या प्रथम 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना या कर्जातून आम्ही मुक्त करण्याचं मी जे विधानसभेत बोललोय तेच माझं म्हणणं कायम आहे आणि 2 लाखाच्या वरती ज्यांचं कर्ज आहे त्यांच्यासाठी आम्ही योजना लवकरच घेऊन येतोय आणि परत त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतो जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी पण आणतो अवकाळी पावसाच्या संबंधात पूर्वीच्या सरकारने सकट 1.5 लाखापर्यंत कर्ज माफी दिली होती ज्यांचा कर्ज 1.5 लाख पण नाही तसं नव्हतं 1.5 लाखाची मर्यादा आम्ही 2 लाख केलेली आहे 2 लाख केलेली आहे म्हणजे 50,000 वाढवलेली आहे आणि त्याच्यात सुद्धा अटीतटी शर्ती ज्या त्यांनी टाकल्या होत्या त्या आम्ही काढून टाकलेल्या आहेत अवकाळी पावसाच्या बद्दल ती मदत जी आहे ती त्याचं वाटप चालू आहे त्याच्यात काय वाढ वगैरे काय करायचं नाही आता पहिल्यांदा ह्या 2 योजना आहेत त्या आल्यानंतर बराचसा एक रिलीफ या शेतकऱ्यांना मिळेल आमचं जो खातेवाटप आहे तो आम्ही एकमेकाच्या समजुतीने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये उद्या त्याच्यावरती निर्णय होईल आता 30 सप्टेंबर पर्यंत ज्यांचं कर्ज थकित आहे 2 लाखापर्यंत ते सगळेजण त्या कर्जातून मुक्त होणार सर आजच्या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये गव्हर्नर आहेत त्यांनी काही मंत्र्यांना हटकलं ते काही नाही काय होतं त्यांचा एक पहिल्यापासून आग्रह किंवा सूचना होती की बाबा जे नियमानुसार आहे त्याच्याप्रमाणे करा साहजिकच आहे शपथ घेताना एक उत्साह असतो त्या उत्साहाच्या भरामध्ये आपण आपल्या दैवतांची किंवा मातापित्याची आठवण करतो तर त्यांचं म्हणणं होतं की हे नियमानुसार होऊ द्या आणि म्हणून त्यांनी काही मंत्र्यांनी एक जे मंत्री होते पाडवी त्यांना त्यांनी पुन्हा शपथ घ्यायला सांगितली आणि त्यांचं तेच म्हणणं होतं की नियमानुसार उद्या उगाच कोणतरी त्याच्यावरती काही आक्षेप घेतील तुम्हाला माहिती आहे आपल्या राज्यात कशी लोक आहेत नाही पण हा संघर्ष राज्यपाल अजिबात नाही पूर्वी बहुमत सिद्ध करण्यासाठी तुम्ही वेळ मागितला तो वेळ राज्यपालांनी दिला नाही त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल नियुक्त 2 आमदारांची नावं पाठवलेली आहेत 15 दिवस मला नाही वाटत हा संघर्ष वगैरे काय तुम्ही एकूण बघितलं असेल आमचं व्यवस्थित बोलणं चालू होतं जे छोटे तुमचे मित्रपक्ष आहेत त्यांना तुम्ही मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेच्या वेळेला विश्वासात घेतले नाही अशी त्यांची छोटीशी तक्रार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे नाही त्यांना जे काय आमचं आम्ही त्यांना जे काय देणार होते देणार होते बीजेपी के लोग आज बुलाया कर्ज माफी को लेकर किसानों को लेकर क्या अभी क्या उनके पास काम क्या दूसरा सर शिवसेनेमध्ये अनेक नेते नाराज दिसत आहेत सुनील राऊत असतील किंवा मग इतर सुद्धा नाराज पाहायला मिळाले माझ्याकडे कोणाची नाराजी आलेली नाही आणि या गोष्टी थोड्याफार फरकाने होत असतात
पण शेवटी काम करायचं म्हटल्यानंतर एक कोणाची सगळ्यांची इच्छा असू शकते, सगळ्यांची इच्छा असू शकते, पण एक तर हे तीन पक्ष अधिक मित्र पक्षांचं सरकार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनाच मर्यादा आहेत. तिथल्या आमदारांना मंत्रीपद वाईट केलं ना, वाईट नाही केलं, पण का म्हणजे सर एक असलम शेख, असलम शेख आपके मंत्रिमंडल में शामिल हुए हैं, उन्होंने याकूब मेनन के मर्सी पर्सन पे साइन किया था, ऐसा एक बीजेपी ने आरोप लगाया है कि वैसे मंत्रिमंडल मंत्री को क्यों बना रहे जो याकूब मेनन के तसं तसं बघायला गेलं तर बीजेपीचे पण बऱ्याच गोष्टीपर्यंत जावं लागेल. चांगली सूचना आहे, त्याच्यावरती पण आपण विचार करूया. सीएम साहब आपके कॅबिनेट में जिन नए युवा चेहरों को मौका दिया गया, बीजेपी का आरोप है कि यहां पर वंशवाद को प्रेफरेंस दिया गया है सभी नामों को लेकर. केर तर आम्ही करतो ते रोखठोकपणाने करतो, आम्हाला वाद घालणं आणि भिंती रंगवणं एवढंच काम नाहीये, आम्ही करतो ते रोखठोक करतो आणि उघडोघड करतो. सर यू आस्क्ड फॉर अ व्हाईट पेपर ऑन द स्टेट फायनान्सेस, अभी थोडे सबका उत्तर आज क्यों चाहते हो, एक 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 बात कर रहे हैं ना हम लोग. डू यू हैव अ विजन टू ब्रिंग द स्टेट, करेंगे ना, जो भी कुछ है अपने राज्य की जो स्थिति है वो सामने लाएंगे. सर संजय राऊत नाराज आहेत का ते आज दिसले नाहीत. अरे असं कोण दिसले नाही म्हणून लगेच नाराज कसे काय कोण होऊ शकतं, काहीतरी नाही सांगते. सर हिंदी भाषा वारंवार येतोय की खाती जी आहेत एक्सिस बँकेमध्ये जी खाती होती ठाणे महानगरपालिका. अरे आज पहिलं शपथ झालेले उद्या खाती वाटप होऊ दे, मग कुठल्या कोणाची खाती कोणाच्या वाट्यात येते बघू ना. सगळ्या खात्यांना मला ऍक्सेस आहे. सर हिंदी में जानना चाहिए कि आमंत्रण दिलेलं नव्हतं का राजू शेट्टी असतील किंवा मग दुसरे असतील. आता या गोष्टी मला बघायला लागतील, मला नाही वाटत सर कोणाला टाळलं होतं. लेकिन सर गृहमंत्रालय जो सूचना के पास आना चाहिए, सर गृहमंत्रालय सूचना के पास होना चाहिए ऐसी है, क्योंकि एनसीपी लगातार कह रही है एनसीपी गृहमंत्रालय. अरे हम बात करेंगे ना आपस में, अगर उनके पास भी दे दिया तो क्या फर्क पड़ेगा. नाराज जो हम अगर मिलजुल कर काम करना है तो मिलजुल कर काम करना है. नाराज जो छोटे घटक दल है सर उसे मंत्रिमंडल में स्थान नहीं दिया गया. याचा अर्थ असा नाही की आम्ही महिलांच्या बाबतीत गंभीर नाही आहोत, उलट मध्ये मी हेही बोललो होतो की महिलांच्या वरती जे अत्याचार वाढत आहेत त्या बाबतीत कठोरात कठोर कायदा जसा आंध्रामध्ये आणलेला आहे त्याची माहिती आम्ही घेतो आहोत, आणि ती पूर्ण माहिती घेतल्यानंतर तो कदाचित तसाच्या तसा किंवा त्याच्यात आणखीन काही चांगल्या सुधारणा करायच्या असतील तर त्या करूनही आम्ही तुला. बरं ठीक आहे, मला असं वाटतं या निमित्ताने आपल्या समोर मी आहे, आणि आज आता 30 तारीख संपत आलेली आहे, उद्याची 31 आणि परवापासून नवीन वर्ष सुरू होतो आहे. मी आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय, आणि हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आनंद घेऊन आपल्या आयुष्यामध्ये येवो, आपल्या आयुष्यात भरभराटीचे दिवस पुन्हा येवोत अशीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.